मला असं वाटतं मी तीनदा का चारदा आलो शिवनेरी किल्ल्यावरती. मी पहिल्यांदा जेव्हा आलो मी तो प्रसंग कधीच विसरणार नाही. मी पहिल्यांदा जेव्हा तिथे गेलो शिवाई देवीच्या मंदिरामध्ये मी अभिषेक केला. अभिषेक केल्यानंतर वरती गडावरती गेलो आणि ज्या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी मला त्या आतमध्ये घेऊन गेले. मी पहिल्यांदा जात होतो. मनामध्ये एक होतं की इथे माझ्या राजाचा जन्म इथे झाला, या शिवनेरी किल्ल्यावरती झाला, हे सगळं मनामध्ये होतं सगळं माझ्या. पण ज्यावेळेला मी तिथे आतमध्ये गेलो सगळा असा अंधार होता आतमध्ये. थोडासा हलकासा तिथे प्रकाश पडला होता आणि एका भिंतीवरती मला असं दिसलं, भिंतीच्या जवळ समोर की हळद आणि कुंकू असं टाकलेलं तिथे समोर ठेवलेलं आहे. जमिनीवरती त्या काळ्या सगळ्या दगडावरती ते हळद आणि कुंकू ठेवलेलं आहे. कोणी वाहिलेलं होतं, ते सगळं पूजा झाली होती तिकडे. आणि मी एकटक त्याच्याकडे फक्त बघत होतो त्या हळद आणि कुंकुवाकडे. मला आठवत नाही मला कोणी माझ्या खांद्यावरती हात ठेवला त्यावेळेला. त्या काळोखात मला काही कळलं नाही मला. आणि त्यांनी माझ्या खांद्यावरती हात ठेवला आणि मला सांगितलं, साहेब महाराजांचा जन्म इथे झाला. मी आत्ता बोलताना पण माझ्या अंगावरती काटा येतो. मी ते सगळं पाहिलं. मी तिथे थांबूही शकलो नाही. मला काय झालं शरीरामध्ये मला माहिती नाही. मी बाहेर आलो, एकटा तिकडे कोपऱ्यात गेलो, एक थंड पाण्याची बाटली घेतली, डोक्यावरती ओतली आणि शांत बसून राहिलो. जो राजा, आपला राजा, ज्याच्यामुळे आपली ओळख आहे, मराठी माणूस म्हटल्यानंतर जगामध्ये देशामध्ये मराठी म्हटल्यानंतर कोण लोकांच्या डोळ्यासमोर येतात? अच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आलात तुम्ही. आपल्याला सर्वांना कल्पना असेल की गेल्या म्हणजे कालचे नाही, गेल्या वर्षी ते नोव्हेंबर मध्ये मी खेळलो होतो. एक फूट माशी घेऊन आलेले गेलो होतो. कोणी माना अथवा मानू नका, पण नोव्हेंबर ते नोव्हेंबर तोही निकाल चांगला लागला. आणि ही जबाबदारी जी माझ्यावरती आली ती सुद्धा अनपेक्षितपणाने आली. याचा अर्थ असा की शिवरायस आणि जिजाऊचाच हा आशीर्वाद आहे. म्हणून माझं कर्तव्य मानतो या पवित्र मातीला वंदन करायला मी खेळलो. ते वंदन मी आज केलं आपल्या सर्वांची साक्षीने केलं. आणि मला कल्पना आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे शिवरायाच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. आणि मग कारभार हा तसाच झाला पाहिजे. जसा आपले शिवाजी महाराज करत होते तसाच झाला पाहिजे. हे गोरगरिबांचं राज्य, रयतेचं राज्य, शेतकऱ्यांचं राज्य, माता भगिनींचं राज्य. आणि मी अत्यंत नम्रपणाने जिजाऊचे त्यांनी नतमस्तक झालो आणि हेच आशीर्वाद मागितले की जसं तुम्हाला अपेक्षित आहे, माझ्या जनतेला अपेक्षित आहे, असं राज्य, असा कारभार. मी तर मुख्यमंत्री आहे आता. आपले नवी त्याचे सोबती पण थोडेसे बदलले पण सोबत आले. जुने तर आहेतच. अशी एक चांगली मजबूत टीम आपली तयार झालेली आहे. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. हे प्रेम, हे आशीर्वाद अशीच कायम असू द्या. आणि सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र आपण सगळे मिळून घडूया एवढीच एक विनंती. जय हिंद.